निपाण येथे समस्त आंबेडकरी विचारधारेचे समाज बांधवांच्या वतीने निपाणीत धम्म परिषदेचे आयोजन व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम लवकरच होणार असल्याची माहिती संयोजक कमिटी यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी संयोजकांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना प्राध्यापक जे डी कांबळे म्हणाले, संपूर्ण मानव जातीला समानतेचा संदेश देणारा व विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणारा तथागत गौतम बुद्धांचा धर्म प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून या धम्माचे आचरण केलं पाहिजे असे सांगितले. ही बीजभूत आणि ही मांडत असताना याच्या पाठीमागे एवढाच हेतू होता की कपिलला गाडी देत असताना ती कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या हस्ते, कुठल्या तरी तथाकथित मोठ्या माणसाच्या हस्ते असं त्याला सोंगाड्याचं रूप आणण्याच्याऐवजी हा धम्माच्या आमच्या श्रद्धेचा विषय आहे, हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे, हा मानसिक पावित्र्याचा विषय आहे. आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डागाळलेला भाग न आणता भंतेजींच्या हस्ते त्याला ती गाडी प्रदान करावी आणि म्हणून धम्म परिषद करावी अशा प्रकारचा हा बीजभूत विचार होता. आता ह्या प्रक्रियेमध्ये विचार चालत असताना आता धम्म परिषद मोठ्या प्रमाणामध्ये झाले तर उत्तमच, करायचं म्हटलं तर करता येईल. सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने म्हणाले, बौद्ध उपासक कपिल कांबळे हे निस्वार्थीपणे गेले 30 वर्षापासून धम्माचे कार्य करत आहेत. त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे. निपाणीत होणाऱ्या धम्म परिषदेवेळी भतींजीच्या हस्ते कपिल कांबळे यांना दुचाकी भेट म्हणून देणार असल्याची माहिती दिली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर जी धम्म दीक्षा घेतली त्यानंतर ज्या पद्धतीने धम्माचं कार्य व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते झालेलं नाही. धम्माच्या 50व्या वर्षाच्या निमित्तानं भयंकर ठिकाणी धम्म परिषदा झाल्या, त्याच पद्धतीने निपाणसुद्धा 50व्या धम्म दीक्षेच्या निमित्तानं प्रसिद्ध झाली. त्यानंतर निपाणीमध्ये धम्म परिषद झालेली नाही, त्याच्यामुळं धम्माचं जे कार्य ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते थांबलेलं आहे. त्याच्यासाठी निपाणी आणि निपाणी परिसरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी धम्माचं कार्य करणारे, चहाचा गाडा चालवून धम्मासाठी वेळ देणारे आणि धम्म कार्य गेली 30 वर्षे ज्यांनी जिवंत ठेवलं ते कपिल कांबळे यांना त्यांच्या धम्माच्या कार्यासाठी म्हणून त्यांची कदर करणे आणि त्यांना धम्माच्या कार्याला गती यावी म्हणून त्यांना 2-चाकी वाहन निपाणी व निपाणीच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते वाहन देत असताना धम्म परिषद घेऊन भंतेजींच्या हस्ते त्यांना गाडी प्रदान करण्यात येणार आहे. आज त्याच्यासाठी 15 जणांची कमिटी स्थापन झालेली आहे, परत सल्लागार समितीसुद्धा इथं स्थापन झालेली आहे. सल्लागार समितीमध्ये डॉक्टर अच्युत माने सर, प्राध्यापक जी डी कांबळे सर, प्राध्यापक एन डी कांबळे सर, ॲडव्होकेट अविनाश कट्टी सर, बाबासाहेबांचा सहवास लावलेले श्रीकांत डॉक्टर श्रीकांत वाळे सर यांची सल्लागार समिती नेमलेली आहे. आणि या 2-3 दिवसात कार्यकारिणीची बैठक घेऊन तारीख आणि मोर्ची दिशा ठरवण्यात येईल. जे यावेळी थरकार साहेब, प्राध्यापक शरद कांबळे, ॲडव्होकेट राहुल वराळे, मोहन घस्ते, अजित कांबळे, राहुल शितोळे, प्राध्यापक आर के दिवाकर, रतन पोळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक प्रमोद कांबळे, बबन भोसले, नविजन कांबळे, जगदीश कांबळे, संदीप माने, विवेक कांबळे, सुशील कांबळे, अजित कांबळे, संदीप माने, सुशांत खराडे, प्रशांत मादळे, आवटे गुरुजी, वंटे गुरुजी यांच्यासह निपाणीसह परिसरातील आंबेडकरी विचारधारेचे समाजबंधू उपस्थित होते.